हाय गाइड्स, हाय मित्रांनो, कसा आहेस तुम्ही गाइड्स? ऑटोवाले अंकल चॅनलवर तुमचं स्वागत आहे. मुलुंड सुभाष रोड 400-200 जेव्हा बस स्टॉपच्या पुढे भाऊ वडापाव फेमस. ही वडापाव शिवाजी तलावच्या इथून एक लहान दुकान होतं, त्या तिथून डायरेक्ट पुढे आली आणि आता त्याच्यात 3-4 ब्रांच आहे. भांडुपला आहे मोठी, तिथे तुम्ही गेलं तर लाईन लागल्या, तिथे पण सर्व व्यवस्थित आहे. स्कॅनर आहे, सर्व आहे, कॅशमध्ये आहे. आज बघायला गेलं तर जादा 80% सर्व गुगलवर पे करतात. लहान असू द्या, काय पण मोठा दुकान असू द्या, तिथे गेला तर गुगलवर तुम्हाला भेटेल. पण मुलुंडला हे 400-200 तुम्हाला एक व्हिडिओ दाखवतो, त्याच्यामध्ये मी वडापावचं तिथे सकाळीच गेलं मी. आज नाही, 3 वेळा मी गेला, ते बोलतात गुगलवर नाही. आता त्यांच्या काही माणसाकडे गुगलला पैसे कॅश नाही, आता गुगलला पेमेंट पण येतात. आता पैसे नाही, पैसे काढायला जावं लागेल, तर पैसे नाही, इमर्जन्सी, भूक लागली तर काय करणार? तुम्ही जाणार वडापाव जाय, तो बोलतो कॅश पाहिजे. आता कॅश नाही तर काय करणार? उपाशी जायचं, म्हणजे तुम्हाला खायचं वडापाव, भाव वडापाव खायचं, तर काय भाव वडापाव काय कॅश देणार तरीच देणार? गुगल नाही तर गाईड्स. या इथे बाजूला पण दुकान आहे, चायवाला आहे, तिथे गुगल आहे ठेवलेला आहे. मी तिथे चाय पण पियलो, चांगला आहे, अजून पण चांगला आहे. आणि इथे मी वडापाव खात 3 वेळा गेला, गुगल ओनली कॅश पाहिजे त्यांना, गुगल नाही. काय गुगल नाही ठेवतात? मोठा आहे, नाव मोठा आहे, दुकान मोठा आहे. तर गाईड्स तुम्ही सावधान राहा, तुम्हाला भाव वडापाव खायचा मुलुंडला तर तुम्हाला कॅश घेऊन जावं लागेल. यांच्याकडे गुगल नाही तर कॅश आहे, तर तुम्ही भाव वडापाव खायला जावा, नाही तर नाही जावा. तुम्हाला तुमच्याकडे गुगल आहे तर नाही घेणार ते असा मोठा बोर्ड पण लावून ठेवलेलं आहे, ओनली कॅश. तर सर्व जागावर ओनली कॅश ठेवणार तर आम्ही कॅश कुठून आणणार? मोबाईलला पैसे इमर्जन्सीमध्ये काय करणार? कायचं नाही माहिती पडलं, आपण गेलो ते हे इथे काय बोलतात ते ATMला गेले, तिथे पण पैसे नाही तर काय करणार? तर गाईड्स एवढंच मला म्हणणं आहे, मी काय तक्रार नाही काय नाही, पण एवढंच आहे. मी 3 वेळा बघितलं, 3 वेळा पण मी विचारलं, पण काय साहेब बोलतं प्रोसिजर चालू. अरे किती वर्षापर्यंत तुम्हाला विचारतो, तुम्ही लग डायरेक्ट बोलतात नाही. 3 वेळा बघितलं, वर्षामध्ये 3 वेळा बघितलं, आज अजूनवर त्याचा प्रोसिजर चालू. काय प्रोसिजर चालू ते माहिती नाही. तर काय एवढंच माझं बोलणं आहे. आणि हे बोलतो यांच्याकडे गुगल नाही, काहीतरी करा, विचारा काय गुगल. गाइड्स आप देख सकते हैं, मैं आपको दिखा रहा हूँ सामने से, ये है भाव वड़ा पाव. देख सकते हैं, मैं आपको थोड़ा जूम करूँगा. नाम बहुत बड़ा है, भाव वड़ा पाव, और बहुत तेज़ी से बढ़ा. और आज जो है 3-4 ब्रांच है इनके, यहाँ पे 3 बार मैं गया, 3ों बार गूगल नहीं है. तो आपको मैं पहले बता दिया इनका प्रोसीजर चालू है, कभी क्या बोला जाए. देख सकते हैं कितनी तेज़ी से ये वड़ा पाव चलता है. लेकिन अगर कोई बेचारा गूगल वाला आ जाए तो उनका क्या हाल होगा? तो गाइस बस इतना ही, इनको इनका प्रोसीजर चालू है, कितना साल भर हो गया, 3 बार मैं पूछा, कोई नहीं. तो बस इतना ही, आप देख सकते हैं. ही वीडियो कसा वाटली? आणि ते दुकान मी तुम्हाला दाखवलं, 2 दुकान आहे ह्याच्यामध्ये, आणि त्याच्यामध्ये बाजूला दुकान आहे, त्याच्याकडे गुगल आहे, आणि भाव वडापाव वालाकडे मुलुंडचा दुकान आहे, त्याच्यामध्ये गुगल नाही. बस एवढंच बस मी बोलला. ऑटोवाले अंकल चॅनलला सबस्क्राईब लाईक करू करा. नमस्कार, जय हिंद.